कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 2 वर्षापासून शाळा बंद होत्या. 21 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 4 च्या शाळा सुरू करण्यात आल्या. या दरम्यान ऑफलाईन पद्धतीने शिक्षण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, परंतु सदर शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी रविवारीही शाळा सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभाग करीत आहे. याकरिता शिक्षकांकडून प्रस्ताव मागविणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. कोरोना काळात सर्वच बंद असल्यामुळे शाळाही बंदच होत्या. त्यानंतर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे 5वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या, परंतु 1.5 वर्षापासून प्राथमिक शाळा मात्र बंदच होत्या. या शाळा बंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ऐन शेवटच्या सत्रात पुन्हा शाळा सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी आता रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही शाळा घेण्यासाठी शिक्षक संघटनांना आवाहन करण्यात आले असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. मागच्या मार्च 20 पासून कोरोनामुळे शाळा जास्ती जास्त बंदच राहिलेल्या आहेत. म्हणजे 2 वर्षात मला असं वाटतं कमीत कमी 1.5 वर्ष तरी शाळा आपल्या खालच्या वर्ग कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त बंदच राहिलेले आहे. तर आता विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे प्रत्यक्ष अध्यापन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता जे कमकुवत राहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी शिक्षक वर्गातूनच आता रविवारची किंवा इतर सुट्टी न घेता सतत वर्ग घेण्याबाबत असं अपेक्षित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वरच्या स्तरावर आपल्या पदाधिकाऱ्यांनी देखील तसं आवाहन केलेलं आहे. तर आम्हाला अपेक्षा अशी आहे की शिक्षक संघटना किंवा बाकीचे शिक्षक मंडळी जे काम करतायत ते त्यांच्याकडून असं प्रस्ताव यावा की आम्हाला रविवारी शाळा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी असं अपेक्षित त्याच्यामध्ये आहे. तर असं जर आलं तर आपण रविवारची देखील शाळा सुरू करण्याबाबत त्यांना परवानगी देऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं आहे काही प्रमाणात का होईना ते भरून निघेल अशी अपेक्षा आहे. तर संघटनांशी आपलं संघटनाशी आमचं त्या पदाधिकाऱ्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि 1-2 कार्यक्रमामध्ये डायटला जी प्रशिक्षण झालं काही शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं त्याच्यामध्ये देखील आम्ही त्यांना अपील केलेलं आहे की तुमच्याकडून तसा प्रस्ताव येऊ द्या. इतर 1-2 कार्यक्रमामध्ये देखील आम्ही तसा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि शिक्षण संघटनाचे जे प्रतिनिधी शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आम्हाला जे प्रत्यक्ष येऊन भेटले त्यांना देखील आम्ही असं एक आवाहन केलेलं आहे की तुमच्याकडून असा प्रस्ताव येऊ द्या की आम्ही रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी शाळा घेण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी मी शाळांना भेटी दिल्या तेथील मुख्याध्यापकांना देखील आम्ही असं एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही आता रविवारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांचा झालेला जो अभ्यासक्रमाचा नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी रविवार आणि इतर शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील वर्ग घेण्यात यावे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.